पदवीधर निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय करून आपण मला पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिली असून माझा विजय हा तरुणांचा विजय आहे। विद्यार्थी आणि पदवीधारांना प्रश्नांची यापूर्वी सोडवणूक केली जाईल, यापुढे काळातही प्रलंबित प्रश्न निश्चितच सोडवले जातील। मराठवाड्यातील ग्रामीण भागाच्या मुलींसाठी पुण्यामध्ये सर्व सोयींनी युक्त वसतिगृह सुरू करण्यात येईल असं प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी केलंय। तर पदवीधर निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाले। त्यांनी गेवराई तालुक्याकडे काकणभर जास्त लक्ष द्यावे, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार संधी द्यावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र बीड येथे सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली। गेवराई येथे आयोजित केलेल्या आमदार सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभाला ते बोलत होते। मराठवाड्यातील स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी महत्त्वाची भूमिका या निवडणुकीच्या निमित्त मला सगळीकडे बघायला मिळाली। मीही लोकांना आश्वस्त केले, या प्रचंड बहुमताच्या जे मला मिळालं त्याच्यामध्ये निश्चितच माझी जबाबदारी वाढलेली आहे। मराठवाड्यातील प्रत्येक रोजगार क्षम युवकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात येईल। असं हेच अण्णा हजारे जेव्हा मागे काँग्रेसच्या UPA शासनाने खाली आघाडी सरकार होतं तेव्हा जेव्हा उपोषण करत होते, हेच अण्णा हजारेंची मागणी कशी योग्य आहे ते सांगत होते। हा उलटा संयोग बघा की ह्या मागण्या कशा योग्य नाहीत अण्णांच्या हे सांगण्यात अण्णांकडे सारख्या चक्रा मारत आहेत, याचं तर त्याचा आपल्या दिसून जातं। त्यावेळी त्यांनी काय उद्योग केले हे पण आता लक्षात येईल। बघता सतीश भाऊने तिसरी टर्म आहे सतीश भाऊंची आणि यावेळेस म्हणजे प्रचंड बहुमताने ते निवडून आले। आपण म्हणायला हरकत नाही की एकतर्फी निकाल दिला आहे वोटर्सनी, तर हे जे आहे ते हे फक्त सहकार ना फक्त ह्या निवडणुकीत ते निवडून आलेत मताधिक्याने म्हणून नाही, तर त्यांची मागील टर्मची दोन्ही टर्मची जी कारकीर्द ही पावती दिलेली आहे लोकांनी आणि त्यामुळे हा सत्कार तर करणं होतंच। आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे पूर्ण आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उपेक्षित असतील, मुली असतील, महिला असतील, गरजू लोकांना प्रत्येक वेळेस त्याच्या फक्त शैक्षणिकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। मराठवाड्याचा युवा वक्ता असेल, आरोग्याच्या बाबतीत ज्यांच्या काही अडचणी असतील त्यांना आर्थिक असेल मदत, त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासारखे केंद्र चालवणं असेल किंवा बेरोजगारांसाठीचा रोजगार मेळावा आयोजन करणं असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळं तरुण पिढीचं जे नेतृत्व करण्याची खरी गुणवत्ता जी आहे ते ह्या व्यक्तीमध्ये आहे आणि त्यामुळं हा सेवा गौरव म्हणा किंवा सत्कार म्हणा हे करणं गरजेचं असतं। न्यूज 15 मराठीसाठी सोमनाथ मोटे बीड।